मिरामार आमी तेन्ना 2 महिन्या पयलीं चॅकिंग केल्लें तेन्ना अशें कळ्ळें की थंय 7 काय 8 ऑपरेटर आपल्यो बोटी घेवन थंय ते ट्युरिस्टा खातीर भाडी मारतात. सो तेन्ना आमी जेन्ना तांचे कडेन परमिशनां विचारलीं तेन्ना बरेच जण रेजिस्टर्ड नाशिल्ले किंवां रेजिस्ट्रेशनां सोंपलेलीं. आनी मुख्य मुद्दो म्हणजे एज पर वॉटर स्पोर्ट्स पॉलिसी जर झोन नोटिफायड ना जाल्यार ते वॉटर स्पोर्ट्स करपाक मेळना. सो हे ऑपरेटर फाटल्या काही वर्सां पासून तांचे ते वॉटर स्पोर्ट्स चल्लेले आणि म्हणून आम्ही त्यांना कायदेशीरप्रमाणे नोटीस घेतली, हियरिंग घेतली आणि एक ऑर्डर पास केली. आणि ती ऑर्डर अशी की तांचे थंय असोसिएशन ना, लोकांक किती फॅसिलिटी दिवपाक जाय एज पर पॉलिसी ते ना, कोण चॅकिंग करपी ना, वेसल्स आर नॉट रेजिस्टर्ड विथ टुरिझम डिपार्टमेंट, अशी कितल्योश्योच इलिगॅलिटी आमकां सापडल्यो. आणि ताका लागून आम्ही ऑर्डर पास केली आणि त्या ऑर्डरी प्रमाणे तांच्यांनी सिंगल विंडो सिस्टम फॉलो करपाक जाय. आणि जे किती टिकेटेड रेट्स असा ती थ्रू गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड थंय काउंटर येतलो आणि थंय तांकां जे टुरिस्ट येतात जावं जे कोण थंय वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करपाक येतात तांकां थंय पद्धतीचे प्रमाणे तिकीट इश्यू जातली. ऑफलाईन, ऑनलाईन आणि डिजिटल मोडा प्रमाणे पेमेंट घेतले आणि त्या पद्धतीन तांकां शिस्तबद्ध पद्धतीन सिंगल विंडो सिस्टम सुरू करतले. अशीच सिस्टम आम्ही वेगवेगळे कडेन केल्या आणि बऱ्याचशा ऑपरेटरांकूय आम्ही नोटिसीस धाडल्या. आमच्या मिरामार बोट ओनर्स असोसिएशन आमच्या हिंगा 13 बोटी चलता कॅटमॅरीन अंडर IV ॲक्ट, नॉट वॉटर स्पोर्ट्स बोट्स. ऑल पॅसेंजर बोट्स आर ऑल 50 सीटर्स, नॉट अ स्मॉल बोट्स. आणि हिंगासर जेट्सकी चलना, पॅरासेलिंग ना, बनाना रायड ना, काय ना. आम्ही फकत पिकअप करता अँड वी डू क्रुझिंग करता आणि येतात पत्ते लँडींग करता. आमकडे हिंगा सगळी कॅप्टन ऑफ बोट्साची परमिशन असा, एम्बार्किंग, डिसएम्बार्किंग वी पे द मनी. फिशरीची NOC हॅड टू अप्लाय ओवर इयर. वी हॅव अ परमिशन फ्रॉम टुरिझम टू ऑपरेट इन मिरामार ॲट मिरामार बीच ड्युरिंग रेनी सीझन. वी आर ड्युरिंग द कंपल ॲट कंपल कंपल पार्क. ऑल परमिशन्स वी हॅव अँड नाव देर इज जेल काउंटर इज कम. काउंटर आमकां तो नाका कित्याक ते आमचे ओन बिझनस. दे आर फोर्सफुली पुटींग दीस काउंटर आणि ते सांगता इफ यू आर नॉट अलाउड वी वील स्टॉप यू, स्टॉप युअर बिझनस. स्टॉप करता म्हणटा. आता तेणी आमकां कांयच सांगूंक ना कितली रेट, कितले टॅक्स आणि कितले तेंकां काउंटराक वयतले पळय ते. आमकां कांयच नोटिफिकेशन कांयच आमकां बरोवन कांयच येवंक ना. आनी तेणी काउंटर प्लेस केला हिंगा. जारी केली त्याच्या प्रमाणे आता मिरामार बीच PNG वेसेल्स ऑलरेडी नोटिफाय केल्या. त्याप्रमाणे त्यांना आम्ही सांगला की आता ते आपली बोटी चलोवपाक शकता हांगा, प्रोवायडेड डेट त्यांच्यांनी आमचं काउंटर जेला तर ते घातला थंयच्यान तिकेटी घेऊपा जाय. ओके, आणि त्याच्या पहिली त्यांच्यांनी जे कोणी आपली सर्टिफिकेट रिन्यू करू नसली ती त्यांच्यांनी रिन्यू करपा जाय. त्या खातीर तांकां नोटीस काडल्या ती सर्टिफिकेट रिन्यू करपाची आनी मागीर तेंच्यांनी आपल्यो बोटी स्टार्ट करपाच्यो. सो तेंच्यांनी रिन्यू करूंकच नाशिल्ले. रिन्यू करूंक ना तेंच्यांनी. सगळ्यांनी 11 जाणांक आमी काल नोटीस केली इलिगली रिन्यू. ओके, आनी मागीर तेंच्यांनी काउंटर आमचो जेलाचो आसा त्या प्रमाणे ते फॉलो करून चालू करपाचे आपले. आमचे सगळे लिगल असताना आमकां फोर्सफुली त्या दिसा बंद केला आनी आमकां खूब लॉस जाले त्या दिसा. आणि आम्ही मागीर डायरेक्टराक वचून सगळे डॉक्युमेंट दाखयले, सगळे लिगल आहा म्हणून आम्ही. तरी पण ताणें फोर्सफुली आमकां 20,000 सगळ्यांक फायन मारल्या लिगली. कितले जाणांक मारले? फुल बोट. सगळे सो बोटींग मारले. ज्यो बोटी हिंगा ऑपरेट करून एकूच बिझनस आहात त्यांना सगळे बोटी तेंकता न्हू. तेन्नाच त्या टायमार आमचे एट 11:30 त्या टायम बिझनस टायमार ते पावले आनी सगळ्यांक बोटींग बंद केले. हे जर आमी अनरेग्युलेटेड केले जाल्यार मायनिंगा भशेन ताजेर एक झटको बसपाक वेळ लागचो ना. म्हणून प्रॉपर शिस्तीबद्ध पद्दतीन सगळ्या आमच्या गोंयकार स्टेक होल्डरांनी एडॉप्ट जर करत जाल्यार गोवा एक बरें डेस्टिनेशन उरतलेंच. जेन्ना इलिगॅलिटीज येता, जेन्ना टावट्स येता, मोस्ट ऑफ द टावट्स आर नॉट फ्रॉम गोवा. ते ह्या आख्या ट्रेडीक बॅड नेम दिता बिकॉज तांकां गोंयच्या बद्दल काय पडलेलें ना. ते आतां एक सिजनाक बिझनस करता आनी ते आपल्या गांवांत परत चलले. गोंयांत कितें जाता कितें जायना, चिटींग जाता कितें जायना गोंयकारांक आनी सगळ्यांक भोगचें पडटलें येता त्या दिसांनी.
मोपा एअरपोर्ट आयो आसा, नंबर वाडिल्ले आसा, नंबर वाडटकच इलिगेलिटीज वाडटा. तर आमकां मातसो थोडो एनफोर्समेंट स्टाफ कमी आसा टुरिस्ट पुलीस म्हणल्यार. सो गव्हर्मेंटान आमकां अश्युअर दिला की येता तेन्ना दिसांनी नंबर वाडटले, सावथाकूय डिप्लॉयमेंट जातले जे आतां सद्या झिरो आसा. ताका लागून जे कितें आमचे आसा रिसोर्सीस तातूंत वी आर ट्रायींग टू इम्प्लिमेंट एन्ड मेक एन ऑर्डर ऑन बिचीस एज वेल एज इन टुरिस्ट प्लेसीस. ताका लागून ही कार्यवाही चालू आसता. इट वील बी आनी सॅटर्डे संडे सुद्दां ही कार्यवाही चालू उरतली. कित्याक एक अशी धारणा आता की टुरिजम डिपार्टमेंट शेनवार आयतारा न्हिदता म्हणून, कोण ना म्हणून ते आम्ही बदललेले आसा. नॉर्थाक तर आम्ही ऑलरेडी एक स्कॉड कॉन्स्टिट्यूट केल्लो आसा, कितें कंप्लेंट जाय जाल्यार स्कॉडूय वता. त्या बरोबर लेबराची अरेंजमेंट्स, काही इलिगेलिटीज, हॉटेलांक जवळजवळ 800 हॉटेलांक नोटिसीस केल्ल्यो आसा, जवळजवळ 300-400 हियरिंगां चालू आसा, कितलेशेच हॉटेलांक फॉर नॉन रजिस्ट्रेशन ऑर नॉन रिवल आमी फायन केल्ली आसा. सो हे सगळे एक्शन चालू आसा डिपार्टमेंटान आनी थोडो वेळ वता कित्याक कायदेशीर प्रोसेस तांकां टायम दिवचो पडटा ऑर्डरी पास करपाक. सो पण आय थिंक देर इज अ गूड इम्पॅक्ट ऑफ दीस. आतां आमी ऑफिसान येयल्या तेज्या आनी मेवले तेका आनी रिक्वेस्ट केले आमकां मातसो टायम दी म्हूण ऑपरेट करपाक. आमकां आमचे सीएक मेळपाक जाय आनी विचारूंक जाय आनी आमचे डिसिजन मातशें घेवपाक जाय म्हणून आनी तेंचो कितें कॉन्ट्रेक्ट आसा तोय आमकां वाचपाक जाय म्हूण आमी मातसो आतां टायम मागला. आनी आतां एट प्रेजंट डायरेक्टरान आमकां सांगलां बोटी चालू कर म्हूण. चालू कर सो तुमी डेट आमचीच टायम दी टायम टायम मागला टायम मागला टेम्पररी चालू कर म्हणला. पूण तो म्हणटा बाय ट्युजडे आपणाचो काउंटर सान चालू करूंकूच जाय नाजाल्यार परतो स्टॉप करतलो म्हणटा तो.